नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी 11वी आणि 12वीच्या मुलांसाठी मित्रांनो महत्त्वाची या ठिकाणी मोठी गुड न्यूज आली आहे। संपूर्ण माहिती पुरावशुद्ध आपण आज चोडमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून मित्रांनो तुमच्याकडून 10वी 11वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात किंवा मित्रांनो जी काही नवीन अपडेट येत असते ती तुमच्याकडून या ठिकाणी मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी आताच खालील बटन क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी आणखी एक महत्त्वाची गुड न्यूज देणार आहे। म्हणून जे विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्या विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आता आपण प्रपोज जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो प्रपोजची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची या ठिकाणी पहिली गुड न्यूज अशी मित्रांनो की अनअकॅडमीने मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप या ठिकाणी आयोजित केली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्कॉलरशिप या ठिकाणी जिंकायची असेल, तुम्हाला स्कॉलरशिप जर या ठिकाणी मिळवायची असेल, तर मित्रांनो अनअकॅडमी तुमच्यासाठी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी एक टेस्ट आयोजित केली आहे। या टेस्टचं नाव आहे मित्रांनो विक्ट्री स्कॉलरशिप टेस्ट। तर मित्रांनो, तुम्हाला ही टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये द्यायची आहे। ही टेस्ट द्यायच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ही टेस्ट कोणकोण देऊ शकतो, कशाप्रकारे असणार आहे, कधी असणार आहे, संपूर्ण माहिती बघूया। तर मित्रांनो, ही टेस्ट असणार आहे खास करून महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी। जे विद्यार्थी 9वी 10वी 11वी आणि 12वीला असतील या सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ही टेस्ट 24 ऑक्टोबरला या ठिकाणी होणार आहे दुपारी 12:30 वाजता। आता ही टेस्ट मित्रांनो 9वी 10वी 11वी आणि 12वीची सर्व विद्यार्थी या ठिकाणी देऊ शकतात, तेही फ्रीमध्ये। आता मित्रांनो, तुम्हाला जर ही टेस्ट द्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मित्रांनो मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं। वर्गवाईज मित्रांनो, जर तुम्ही 9वीचे असेल तर 9वीवरती क्लिक करा, 12वीचे असेल तर 12वीवरती क्लिक करा। आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकिन कोड वापरायचा आहे। जे विद्यार्थी कॅपिटलमध्ये एकिन कोड वापरतील त्या विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये देता येणार आहे। जेणेकरून मित्रांनो तुम्ही ही टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये देऊ शकता। आणि जे विद्यार्थी एकिन हा कोड वापरणार नाही त्यांना ही टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये देता येणार नाही आहे। म्हणून सर्वांनी आताच खाल्लेल्या लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये मित्रांनो एकिन या ठिकाणी कोड वापरा आणि तुम्ही फ्रीमध्ये त्या ठिकाणी जॉईन होऊन जा, जेणेकरून मित्रांनो तुम्ही ही टेस्ट त्या ठिकाणी फ्रीमध्ये अटेंड करू शकता। ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो ती टेस्टसाठी जॉईन झाले आहेत। जर तुम्हाला सुद्धा जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्हाला फक्त क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एकिन कोड वापरायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो एक या ठिकाणी गोष्ट लक्षात असू द्या, ही टेस्ट या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये, तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाही। आणि तुम्ही जर ही टेस्ट मित्रांनो या ठिकाणी फ्रीमध्ये दिली तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो स्कॉलरशिप टेस्टचा अनुभव सुद्धा येऊन जाईल की कशाप्रकारे टेस्ट होत असते। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्कॉलरशिप सुद्धा मिळवू शकता। आता मित्रांनो आणखी या ठिकाणी याची डिटेलमध्ये आपण माहिती बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या टेस्टच्या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो ही जी टेस्ट असणार आहे ही टेस्ट मित्रांनो जे विद्यार्थी 9वी आणि 10वीला असतील त्यांच्यासाठी मित्रांनो ही टेस्ट या ठिकाणी 45 मिनिटांची होणार आहे। आणि जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 11वी आणि 12वीला असतील त्यांच्यासाठी मित्रांनो ही टेस्ट या ठिकाणी 30 मिनिटांची होणार आहे। आता ही टेस्ट मित्रांनो तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकता। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही टेस्ट दिली आणि मित्रांनो तुम्ही फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक केला आता आणि क्लिक केल्याच्या त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फक्त एकिन कोड वापरायचे, एकिन कोड जर तुम्ही त्या ठिकाणी वापरला तर तुम्ही ही टेस्ट मित्रांनो फ्रीमध्ये त्या ठिकाणी अटेंड करू शकता आणि आताच तुम्ही ही टेस्टला जॉईन होऊ शकता। म्हणून सर्वांनी आताच खाल्लेल्या लाल बटनवरती आता दिलेल्या मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या मित्रांनो एकिन कोड वापरा, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ही टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये अटेंड करू शकता। कारण खूप सारे विद्यार्थी या टेस्टसाठी मित्रांनो जॉईन झाले आहेत आणि फ्रीमध्ये टेस्ट या ठिकाणी देणार आहेत। जर तुम्हाला द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्या लिंकवरती क्लिक करा आणि एकिन कोड वापरायला विसरू नका। आता मित्रांनो जर तुम्ही ही टेस्ट दिली तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बक्षीस काय मिळणार आहे, स्कॉलरशिप कशी मिळणार आहे। तर मित्रांनो जे विद्यार्थी या ठिकाणी रँक 1 नंबरवरती असेल त्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अनअकॅडमीतर्फे 3 महिन्यांचं प्लसेस मोफत मिळणार आहे। जेणेकरून मित्रांनो तो विद्यार्थी या ठिकाणी डेली या ठिकाणी मित्रांनो लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकतो, फ्रीमध्ये अनअकॅडमीवरती शिकू शकतो, संपूर्ण सिलेबस त्या ठिकाणी कंप्लीट करू शकतो, पीडीएफ नोट्स या ठिकाणी त्याला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2 आणि 3 नंबर असेल त्यांना मित्रांनो अनअकॅडमीतर्फे 1 महिन्याच्या ठिकाणी प्लस सेशन मोफत मिळणार आहे, ते मित्रांनो फ्रीमध्ये। आता मित्रांनो हे झालं तुमचं बक्षीस। दुसरं म्हणजे मित्रांनो ही टेस्ट कशी असणार आहे, इव्हेंट प्लॅन, तर ही टेस्ट असणार मित्रांनो 24 ऑक्टोबरला होणार आहे। ही टेस्ट मित्रांनो इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे। यामध्ये जे सब्जेक्ट असणार आहे ते मित्रांनो मॅथ्स, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीवर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले जातील। आता मित्रांनो ही टेस्ट कोणकोण देऊ शकतं, तर 9वी 10वी 11वी आणि 12वीचे सर्व विद्यार्थी आणि खास करून मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी। म्हणून सर्वांनी मित्रांनो ह्या टेस्टचा लवकरात लवकर फायदा करून घ्या, तुम्हाला ठिकाणी फ्रीमध्ये टेस्ट आहे, तुम्हाला अनुभवसुद्धा येऊन जाईल आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बक्षीससुद्धा जिंकू शकता। याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्या लिंकवर तुम्हाला फक्त आताच क्लिक
करायचे आणि क्लिक केल्याच्या निमित्ताने तुम्हाला त्या ठिकाणी फक्त एक एन कोड वापरायचे, जेणेकरून तुम्ही या टी शर्ट ठिकाणी फ्रीमध्ये अटेंड करू शकता। म्हणून सर्वांनी आताच खालील लाल बटन आता दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या निमित्ताने एक एन कोड त्या ठिकाणी वापरा, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो जॉईन होऊ शकता। सर्वांनी डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करायचे आणि एक एन कोड वापरायचे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। तर बघा विद्यार्थ्यांनो, दुसरी तुमच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज अशी, मित्रांनो तुम्ही जर बघितलं खूप सारे दिवसापासून विद्यार्थी विचारत आहे की सर महाराष्ट्र बोर्डाच्या ठिकाणी काही अपडेट आले का, तर विद्यार्थ्यांनो आता सध्यातील एक महत्त्वाची अपडेट आली ती म्हणजे मित्रांनो की HSC आणि SSC पुरवणी परीक्षेचा निकाल ठिकाणी मित्रांनो जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र बोर्डामध्ये मित्रांनो पुरवणी परीक्षेचा ठिकाणी निकाल जाहीर झाला आहे आणि मित्रांनो 12वीचा जो निकाल आहे तो ह्या ठिकाणी मित्रांनो 27.31% या ठिकाणी लागलेला आहे, तर 10वीचा जो निकाल आहे तो मित्रांनो या ठिकाणी 29.14% या ठिकाणी जाहीर झालेला आहे। याचा अर्थ असं मित्रांनो की 2021 तुमच्या ठिकाणी पुरवणी परीक्षा घेतली गेली होती तर त्याचा निकाल या ठिकाणी मित्रांनो जाहीर झालेला आहे। आता तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजे मित्रांनो राज्य मंडळात घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी मित्रांनो 20 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला आहे आणि तो निकाल या ठिकाणी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चेक केला आहे, जर तुम्ही चेक केला नसेल तुम्ही चेक करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो हा झाला महाराष्ट्र बोर्डाच्या निकालासंदर्भात पुरवणी परीक्षेसंबंधात। आता मुद्दा असा मित्रांनो की महाराष्ट्र बोर्डामध्ये 2022 तुमची जी एक्झाम होणार 10वी आणि 12वीची 2022 तर ती एक्झाम मित्रांनो या ठिकाणी होणार आहे की नाही हा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे। जर ती एक्झाम या ठिकाणी होणार आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे, दोन भागात होणार, ज्याप्रकारे CBSE ठिकाणी 2 भागात परीक्षा घेतलेली आहे त्याचप्रकारे 2 भागात परीक्षा होणार की परीक्षा होणारच नाही हा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे। तर विद्यार्थ्यांचं तुमचं काय मत चालतं, बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे, हे अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बोर्ड परीक्षा ठिकाणी कॅन्सल करा, आणि जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्या। जे तुमचं मत असेल ते तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे, विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी सर्वांनी त्यांचं एक मत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करायचे की बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द केली पाहिजे। जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द केली पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द करा, आणि जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्या। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक मत नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये स्वतः शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्र सरकारतर्फे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी बोर्ड परीक्षेसंबंधात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलची संपूर्ण जी काही नवीन अपडेट येणार आहे ती या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असेल तेही मित्रांनो लेटेस्ट। तर सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून विद्यार्थ्यांना तुमच्याकडून कोणतीही न्यू अपडेट मिस होणार नाही आहे 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, कारण त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो बोर्ड परीक्षेसंबंधात संपूर्ण लेटेस्ट अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विद्यार्थ्यांना तुमच्याकडून कोणतीही न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।